काँग्रेस पक्षानं काढलेल्या जनसंघर्ष यात्रेला पुण्यामधील विविध भागामधील नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिलाय. दरम्यान नगरसेविका सुजाता शेट्टी आणि माजी नगरसेवक सदानंद शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी मोठ्या उत्साहात या यात्रेचं स्वागत केलंय. गेल्या काही दिवसांमध्ये सुरू झालेल्या काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेनं अंतिम टप्प्यामध्ये पुण्यातील प्रमुख विभागामध्ये चांगलाच जोर धरलाय. हजारोंच्या जनसमूहानं या जनसंघर्ष यात्रेचं जोरदार स्वागत केलंय. यामध्ये काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सुजाता शेट्टी आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनीही या यात्रेचं स्वागत केलं. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे जोरदार घोषणांनी यावेळी स्वागत करण्यात आलं. काँग्रेस पक्षाला या यात्रेच्या निमित्तानं नक्कीच अच्छे दिन येणार असा आशावाद व्यक्त केला जातोय. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते राधाकृष्णजी विखे पाटील, आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत जी जनसंघर्ष यात्रा कोल्हापूरपासून सुरू झाली आणि पुण्यात आज त्याचं आगमन झालं. पुणे शहरातल्या सर्व मतदारसंघात सकाळी 9 वाजेपासून ते आत्तापर्यंत जनसंघर्ष रॅली या पद्धतीने आयोजित केली. सदानंद शेट्टी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रभाग नंबर 16 2 वार्ड कसबा मतदारसंघात आणि 2 वार्ड कॅन्टोनमेंट मतदारसंघातला असा आमचा प्रभाग. तर आमच्या 2 जबाबदाऱ्या होत्या, कसबा मतदारसंघातही स्वागत करायचं आणि कॅन्टोनमेंट मतदारसंघातही स्वागत करायचं. दुपारी 3 वाजता मतदारसंघात आम्ही शनिवारपाशी या रॅलीचं स्वागत केलं. महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी या अभूतपूर्व गर्दी पाहून खाली उतरले आणि कार्यकर्त्यांचा त्यांनी मान स्वीकारला. म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सदानंद शेट्टी मित्रांना त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. संध्याकाळी सांगितलं, आज संध्याकाळी कॅन्टोनमेंट मतदारसंघात मालदक्का चौक ते नरपतगीर चौक या भागातून आपली रॅली जाणार आहे. दुपारीच मी अध्यक्षांना सांगितलं, बघासाहेब, कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या विषयी, जनतेला आता काँग्रेस हवाय, जनतेला काँग्रेस पाहिजे हे चित्र तुम्हाला संध्याकाळी खऱ्या अर्थाने दिसेल. मी त्या माझ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मलासुद्धा वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत होईल. त्या कार्यकर्त्यांचं खरं सेवाचा वाटा आहे. सुजाता शेट्टी नगरसेविका, मी ह्या स्वागताला आंबेडकर भवनापाशी आलो आणि इतक्या मोठा अभूतपूर्व स्वागत करताना महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी समाधान व्यक्त केलं आणि दुपारी जाईल तर जोरदार कार्यक्रम झालं पाहिजे त्यांचं हास्यरूपाने त्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ते हात देऊन भेटले, एक प्रश्न घेऊन निघालेत. या BJP सरकारच्या माध्यमाने पुणे शहरात पडलेला खड्डा, महागाई, पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ, जनता त्रस्त झालेली आहे आणि जनतेच्या भावना ओळखण्यासाठी महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोकराजजी चव्हाण, राधाकृष्णजी विखे पाटील, पृथ्वीराजजी चव्हाण, हर्षवर्धनजी पाटील हे या जनतेला प्रबोधन करताना सगळ्या जनतेच्या तक्रारीच्या नोंदी घेत होत्या आणि जनतेने जे उत्स्फूर्त स्वागत केलं याचीच खऱ्या अर्थाने 2019 होणारी निवडणूक याचं हे ट्रायल केस आहे, हे ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. काँग्रेस पक्ष नक्कीच येणार आहे. काँग्रेसला खूपच अच्छे दिन आहेत. या जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचा निकाल स्पष्ट झालेला आहे असं मला सांगायचं. सगळ्यांच्या धोरणात एकच पाहिजे, देशाचं भवितव्य राहुल गांधी आहे. राहुल गांधी, राहुल गांधी, राहुल गांधी, आगे बढाओ. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.